राज्यात आरक्षणावरून निर्माण झालेला वाद चांगला शिगेला पोहोचला आहे. एकीकडे जरांगे पाटलांची मराठा आरक्षण शांतता रॅली चालू आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा पार पडला. यावरून भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील यांच्यातली शाब्दिक चकमक पुन्हा उफाळून आली. जरांगेंच्या आंदोलनाचा मुस्लिम समाजाला फायदा झाल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा केला आहे. नेमका काय चाललं हा वादविवाद पाहूया. ओबीसीच्या जीवावर फुटला त्याला मात्र तुम्ही अजिबात सोडू नका. सुपडा साफ करून टाकेल मराठी, या सरकारचे ठेवणार नाही त्यांना. मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही, ओबीसी म्हणून आरक्षण देणार नाही. मला जीवन जरी मारलं नाही यांनी, तरी मी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही, काळजी करू नका. आरक्षणावरून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पुन्हा उफाळला. सगळे सोयरेंवरून जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ, शाब्दिक लढाई पुन्हा सुरू झाली. जो जो ओबीसींच्या जीवावर उठला त्याला सोडू नका असं वक्तव्य भुजबळांनी केलंय. मी हेही बोलणार नाही की सगळा मराठा समाज वाईट आहे, सगळ्यांना वाईट टाका नाही, पण जो जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला मात्र तुम्ही अजिबात सोडू नका, एवढंच मला तुम्हाला सांगणार. अनेक मराठा आहेत नाहीत आहे, एक तर शांत आहे किंवा आपल्या बाजूने बोलताय. भुजबळाल फिजबळाल नाही गेले आम्ही. इथं गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लेकरांचा प्रश्न आहे, आमच्या आरक्षणाचा. म्हणून मराठा समाज एवढा उसळला का, येडा आहे का, सरकारचे का डोळे गेले का? सुपडा साफ करून टाकते मराठी, या सरकारचे ठेवणार नाही त्यांना. आम्हाला विनाकारण आम्हाला षडयंत्र करायला लागले, गुप्ता गुतायला लागले, मराठ्यांच्या लक्षात आलं. चल आता सगळं झुकून द्यायचं. भाजपमधला मराठा सुद्धा आता रस्त्यावर आलाय. सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांनी शेवटचा डाव टाकलाय. त्यासाठी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली त्यांनी सुरू केली आहे, तर दुसरीकडे सांगलीत रविवारी ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा पार पडला. त्या मेळाव्यासाठी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांसह लाखो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ओबीसींच्या काय मागण्या? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करू नये, 57 लाख कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्या, न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी, विधानसभा लोकसभेसाठी ओबीसींना आरक्षण द्यावं, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, जातनिहाय जनगणना करावी. मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही, नाही देणार. ओबीसी म्हणून आरक्षण देणार नाही. अरे चार चार आयोगाने सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही, बरं आम्ही 54% बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले, आणि 54%ला 27% आरक्षण दिलं, आणि आरक्षण भरलं किती? सगळं भुजबळाने खाल्लं म्हणता. अरे 27% आरक्षणासमोर सरकार म्हणतं फक्त 9.5% आरक्षण आमचं भरलंय. आता म्हणाल सगळे सोयरे. अरे सगळे सोयरे ते कुठून आणलं? नवीन आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही. माझा शब्द आहे तुम्हाला, मला जीवन जरी मारलं नाही यांनी, तरी मी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही, काळजी करू नका. मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही, तुमची मान खाली होईल असं एकही पाऊल उचलणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे आव्हान मागणी करतोय, या पुणे जिल्ह्यातल्या जमलेल्या मराठ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं ईडब्ल्यूएस आमचं मराठ्यांचं रद्द केलंय, ते पुन्हा सुरू करून तो ऑप्शन सुरू करा. एसीबीसीचा पण ऑप्शन ठेवा, कुणबी प्रमाणपत्र निघाले तो ओबीसीचा सुद्धा ऑप्शन ठेवा. या तिन्ही पैकी एक कोणताही विद्यार्थी ऑप्शन घेईल आणि आपलं भविष्य घडवेल. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी गेल्या वर्षी 29 ऑगस्ट पासून लढा पुकारलाय. या लढ्याची आणखी 15 दिवसांनी वर्षपूर्ती होणार आहे, तर त्याच पार्श्वभूमीवर येत्या 29 ऑगस्टला निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटलांनी दिले. 29 तारखेला पाडायचं किंवा उभा करायचं ठरलं, उमेदवार उभा करायचं म्हणलं इतके उमेदवार आहेत मराठ्यात. अरे इतके बाप माया सांगत 150 एक गाडी 6-6 समजा इच्छुक असला पाहिजे, त्यात दुमत नाही. 15, 16, 20, 50, 100 इच्छुक असू द्या, पण आपल्याला काम काय करायचंय? जातीसाठी
राजकारणासाठी नाही, स्वार्थासाठी अजिबात नाही। मग कुणी एक गेला मग फरक पडला? आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडू ना, ये ना मैदानात, ये निवडणुका लढाव, हिंमत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। मगाशी चांगलं सांगितलं एकाने, म्हणजे त्याला हेही माहिती नाही या 288 मध्ये राखीव जागा आहे, दलितांच्या राखीव आहे, आदिवासींच्या राखीव आहे, तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर। दरम्यान जरांगींच्या आंदोलनाचा मुस्लिम समाजाला जास्त फायदा झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा केला। यासाठी राणेंनी EWS आरक्षणातून झालेल्या पोलीस भरतीची यादी ट्विट केली। नोकर भरतीच्या यादीत मुस्लिम उमेदवार सर्वाधिक असल्याचा दावा नितेश राणेंनी केला। तुमच्या आंदोलनाचा फायदा जर मराठा समाजाच्याच मुलांना होत नसेल आणि ह्याच्यात पोलीस भरतीमध्ये, हा किती घातक विषय बघा, सगळे ते सगळे मुसलमान समाजाची मुलं आहेत, मग तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठा मुलांना होत नाही आणि त्याच्यामुळे अगर आम्ही तो विषय बाहेर काढला आणि तुम्हाला मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली तर मग आमच्या राजकीय टीका का करता? त्या फडणवीसांच्या चप्पलाचं काम करतो तुम्ही सांगायचं का की तुम्ही महाविकास आघाडीची चट्टी बनवून फिरताय? तुम्ही 10-12 महिन्यात मराठा समाजाने विश्वास टाकला की राज ठाकरेची गचंडी धरून नारायण राणेंना बघून घेतो, भुजबळाचा कार्यक्रम करतो, देवेंद्रजींचा कार्यक्रम करतो। माझं पहिल्यापासून हेच सांगणं आहे की या अहंकारातना बाहेर या, मराठा समाजाला तुमची आरेरावी, तुमची हुकुमशाही अजिबात मान्य नाही। बरं, स्वार व्हायचा तर काढा पक्ष, 288 जागा लढवा, मुख्यमंत्री व्हा। ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर जरांगी पाटील ठाम आहे। अशातच मंत्री छगन भुजबळ ओबीसींच्या जीवावर उठला, त्याला सोडू नका अशी भाषा करतात। भाजप आमदार नितेश राणेंनी जरांगींच्या आंदोलनाला मुस्लिमांचं लेबल लावण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळं हा वाद आता कुठपर्यंत जाणार हा प्रश्न निर्माण होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।